तर देवेंद्र फडणवीस हे नागपूर दौऱ्यावर असताना ते अंबाझरी तलावावरती पाहणी करण्यासाठी गेले होते. देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर दौरा आणि पूरस्थितीनंतरच्या नियोजनाची देवेंद्र फडणवीसांकडून पाहणी करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस हे नागपूर दौऱ्यावरती असून यावेळेस त्यांनी पूरस्थितीनंतरच्या संपूर्ण इथल्या अंबाझरी तलावावरती पाहणी केली आहे. पाण्याची लेवल मेंटेन ठेवण्याकरता आता स्टॅटिक भिंत आहे. आता पाण्याची लेवल जी आहे ती कमी अधिक करता येत नाही आणि म्हणून त्याच्यावर 3 गेट्स लावण्याचा निर्णय झालेला आहे. त्याचं देखील काम सुरू होईल पण ते काही पावसाळ्यापूर्वी संपू शकणार नाही. त्याला अजून 6 महिने लागतील आणि म्हणून आत्ताच्या काळामध्ये पाणी निघण्याकरता एक वेगळं चॅनल तयार करण्यात आलेलं आहे. ज्या चॅनलने यावेळेस ज्यावेळेस लेवल वाढेल त्यावेळेस ती लेवल वाढू नये या दृष्टीनं ते पाणी आपल्याला सोडता येईल आणि पाणी बाहेर काढता येईल.